सर्व ग्रामस्थांना आज विनंती करण्यात येते की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या गाव समृद्ध योजना, आपला शेती सुधारित पद्धती या संदर्भात ग्रामपंचायत पाथर्डीने जिल्हा परिषद शाळा येथे माननीय गट विकास अधिकारी यांनी विविध सुधारित शेती पद्धती माथा ते पायथा ही संकल्पना याचे माहितीसाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकरी कुटुंबांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती व आपली उपस्थिती दर्शवावी। येताना कोविड-19 याचा प्रादुर्भाव रोखण्या अनुषंगाने प्रत्येकाने मास्क याचा वापर करावा, सोशल डिस्टन्स याचे पालन करावे, ही नम्र विनंती। ग्रामपंचायत पाथर्डी पैकी रामखेड या गावात आपले जवाहर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब टाटा मोटर्स आणि बायफ आणि एमआरएजएस वेगवेगळ्या सगळ्या यंत्रणा इथे येऊन आणि खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, व्हिडिओ दाखवलेला आहे। याच्या माध्यमातून ग्रामस्थ पाथर्डीचे ते मार्गदर्शन घेऊन चांगल्या प्रकारे शेती करतील अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा ठेवते। त्याचे गट विकास अधिकारी साहेब इथे येऊन त्यांनी जी शेतीविषयी माहिती दिली ती खूप चांगली होती आणि ती शेती करण्याचे आमचे शेतकरी तयार आहेत। आम्ही त्यांच्या माहितीनुसार आम्ही ती चांगल्या पद्धतीने करून थोडासा आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो जर लवकरात लवकर मिटला तर आम्ही अवश्य आज जर 5 शेतकरी आहेत तर पुढच्या वर्षीपर्यंत आपण 100 शेतकरी तयार होतील याची हमी घेऊ। ते इथं माहिती दिली आम्हाला, त्याच्यातून आम्ही ते MRAGS मनरेगा जे पण हे आहेत त्याच्यातून आम्ही आमच्या गावाची समृद्धी आणि गावाचा विकास स्वतःबरोबर गावाचा विकास कसा होईल हे आम्ही सर्वात जास्त बघू। ग्रामीण भागामध्ये आता दोन भाग पडले नाही, आदिवासी भाग आणि थोडासा सुधारलेला भाग। त्याच्यामध्ये दोन म्हणजे एक महत्त्वाचा फरक आहे की महत्वाकांक्षा खूप जास्त आहेत तिकडे लोकांच्या, लोक कामावर तुटून पडतात, लोकांना श्रम करावे लागतील, त्याच्यावर इन्व्हेस्ट करावं लागेल तुमचा वेळ, त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव करावी लागेल। कारण की तुम्हाला एकट्याला माहिती असून म्हणजे माझं प्रत्येक वेळा सांगणं असतं मला रोजगार हमी जी माहिती आहे ती फक्त माझ्यापुरती राहील, जर मी त्याचा इतरांपर्यंत व्यवस्थित कामांमध्ये आपल्या जिओग्राफिकल एरियामध्ये आपण कोणती कामं करू शकतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भविष्यात काय मिळतील हे तुम्हाला तुमच्या ग्रामरोजगार सेवकाला सांगावं लागेल। तुम्हाला माहिती असणं उपयोगाचं नाही, तुमच्या ग्रामरोजगार सेवकाच्या ते डोक्यात भिनलं पाहिजे